संसदेच्या प्रांगणामध्ये ज्यांनी देशाच्या साठी योगदान दिलं अशा महापुरुषांचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्याच्या मध्ये शाहू महाराजांचा पुतळा सुद्धा बसवण्याचा मी लोकांनी पुढाकार घेतला. आणि आज सदनामध्ये जाताना शाहू महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊनच सदनामध्ये जाता येत अशी स्थिती ज्याच्याकडे. शाहूप्रेमी शाहूभक्त भरपूर झालेले आहेत, त्याचबरोबर शाहू अनुयायी सुद्धा त्यात मोठ्या प्रमाणात खऱ्या अर्थाने तयार झाले पाहिजे. त्यांनी कामकाज आपलं चालू ठेवलं पाहिजे. शाहू महाराजांच्या विचाराने पावलं उचलले पाहिजे. अशा तऱ्हेने विकासाचं एक लक्ष ठेवून आपण जर पुढे निघालो तरच आजचा हा स्मारक स्थळ समारंभ जो आत्ता झालेला आहे तो आपल्याला निश्चित उपयोगी पडला असं म्हणावं लागेल. खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आज अनेक लोकांनी राजे छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल आपला भोजन समाजासाठी विचार काय आहे हे चांगल्या पद्धतीने सांगितलेले. मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की हे शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे नुसतं कोल्हापूरसाठी मर्यादित नाहीये. शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्रात किंवा देशात कसं पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे.